आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार सांख्यिकी प्रकरणामध्ये आजच्या याचा अभ्यास करणार आहोत जसं की आपल्याला माहितच आहे की याच्या आधी आपण विभाजित स्तंभालेख म्हणजेच एखाद्या स्तंभाचे विशिष्ट प्रमाण घेऊन दोन किंवा अधिक प्रकारची माहिती दाखवण्यासाठी उपयोग केला जात असेल तर त्याला विभाजित स्तंभालेख असं आपण म्हणतो आता यात असाल आपण शतमान स्तंभालेख की जो एका प्रकारचा विभाजित स्तंभालेखच आहे पण इथं याचा संबंध विभाजित स्तंभालेखाशी या पद्धतीने जोडता येईल की विभाजित स्तंभालेखामध्ये एकूण जे आहे ती वेगवेगळी असते मात्र शतमान स्तंभालेखामध्ये एकूण म्हणजे टोटल जे आहे ती समान म्हणजे शंभर असते शतमान या शब्दाचा अर्थ आपल्याला माहितच आहे शेकडा शतमान टक्के की एखाद्या संख्येची तुलना ज्यावेळी शंभराशी करतो त्यावेळी त्याला आपण शेकडा किंवा शतमान असं म्हणत असतो ठीक आहे तर या तासाला आपण शतमान स्तंभालेख याविषयी माहिती पाहणार आहोत यापूर्वी आपण शतमान काढायचं कसं याची थोडीशी उजळणी करूया त्यासाठी हे एक उदाहरण आपल्या समोर तीन गावे आणि त्या गावामध्ये लावलेल्या झाडांची संख्या यांची माहिती समोरच्या ताकद्यात दिलेली आहे आर्वी गाव मोर्शी आणि बार्शी तीन गावामध्ये आता आर्वी गावामध्ये साठ झाडे लावली बेचाळीस जगली मोर्शी गावामध्ये पंचाहत्तर झाडे लावली पंचेचाळीस जगली बार्शी गावामध्ये लावलेल्या झाडांची संख्या नव्वद आहे त्यातली पंचेचाळीस जगलेली आहे आता याचं जर आपण शेकडेवारी किंवा शतमान काढायचं झालं तर ते कसं काढता येईल बघूया आपण प्रथमथ आरवी गावातील जगलेली शेकडा झाडे आपल्याला तर माहित आहेत कशा पद्धतीने ही झाडे काढली जातात एकूण झाडांची संख्या या ठिकाणी साठ आहे आणि साठ झाडांमध्ये बेचाळीस झाडे जगलेली आहेत आपल्याला शतमान काढायचे म्हणून गुणिले शंभर जर या ठिकाणी भाग लावला आपण बेपंच दहा बेत्रिक सहा तीनने भाग लावा बेचाळीस लाख तीन एके तीन तीन चौक बारा आणि चौदा पंचे सत्तर म्हणजे आरवी गावामध्ये शेकडा सत्तर एवढी झाडे जगलेली किंवा श्तर टक्के झाडं जगलेली आहेत असं आपल्याला म्हणता येईल आता दुसरं गाव आहे मोर्शी तर मोर्शी गावामध्ये एकूण किती झाडे जगली ते आपण या ठिकाणी आकडेवारी काढूया समजून घेऊया मोरशी गाव मुर्शी गावातील जगलेली झाडे शेकडा किती आहेत ते बघा एकूण झाडे या ठिकाणी पंच्याहत्तर त्यांपैकी जगली आहेत पंचेचाळीस किंवा शेकडा काढायचे त्यामुळे गुणिले शंभर पंचवीसचा भाग लागेल पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीनने भाग लावा पंचेचाळीसला तीन एके तीन तीनाबाजी पंधरा पंधरा चौक साठ म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मुर्शी गावामध्ये शेकडा साठ म्हणजे साठ टक्के एवढी झाडे जगलेली आहेत आता तिसरं गाव आहे बार्शी बार्शी गावामध्ये किती शेकडा झाडे किती शेकडा झाडे किती जगली ते आपण या ठिकाणी काढूया तिसरं गाव बार्शी या गावामध्ये जगलेल्या झाडांची शेकडा संख्या बघूया आपण एकूण झाडे नव्वद त्यापैकी जगली पंचेचाळीस आणि गुणिले शंभर पंचेचाळीस एके पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद ने भागा शंभरला म्हणजे भागाकार येईल पन्नास बार्शी गावामध्ये शेकडा पन्नास एवढी झाडे जगलेली आहेत आता अशी शेकडेवारी काढल्यामुळे आपल्याला थेट तिन्ही गावाची तुलना सुद्धा करता येते शेकडेवारीचा हा उपयोगच आहे बघा कारण प्रत्येक वेळी लावलेल्या झाडांची संख्या तिन्ही गावामध्ये वेगवेगळी आहे पण आपल्याला जर तुलनाच करायची असेल की कोणत्या गावामध्ये किफायतशीर अशी वृक्ष लागवड झालेली आहे तर आपल्याला मात्र इथं शेकडेवारी काढणं योग्य असेल मग अशा पद्धतीने आपण तिन्ही गावामध्ये जगलेल्या झाडांची शेकडा संख्या काढलेली आहेत आता आपण यावरून शतमान स्तंभालेख कसा असतो ते फक्त उदाहरणामध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहतो की अशा पद्धतीने हा शतमान स्तंभालेख असतो याच्यामध्ये वाय अक्षावर जे प्रमाण दिलं जातं ते टक्केवारीमध्ये असतं कारण याचं नावच आहे शतमान स्तंभाले कारण याच्यामध्ये टक्केवारीशी तुलना केली जाते त्यामुळे वायावरचं जे प्रमाण आहे ते टक्केवारीमध्ये असतं अर्थातच आपण याही ठिकाणी जगलेली झाडे आणि दुसरं असणारे न जगलेली झाडे ह्याची देखील सूची देणार आहोत मग आर्वी गावामध्ये शंभर एकूण झाडे लावलेले शंभर त्यामध्ये सत्तर टक्के जगली जसं आपण इथं प्रमाण काढले त्याप्रमाणे मग सत्तर टक्के झाडे जगलेली आहेत हे आपल्याला इथं दाखव दाखवण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर मोर्शी गावामध्ये साठ टक्के झाडे जगलेली आहेत आणि बार्शी गाव जे तिसरं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के झाडे जगलेली आहेत असं आपण शतमान स्तंभालेखामध्ये दाखवू शकतो ठीक आहे यावर आधारित एक प्रश्न सोडवणार आहोत पुढील शतमान स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा स शतमान स्तंभालेख या ठिकाणी दिलेला आहे याचा अर्थ लावायचा आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची नावे दिली तर अज अजिता यश रवी आणि सुधा या शेतकऱ्यांची नावे आहेत आणि त्यांच्या उत्पादनाचे शतमान दिलेलं आहे टक्केवारी दिलेली आहे म्हणजे यामध्ये निळ्या रंगामध्ये तूर उत्पादन तर पांढऱ्या रंगामध्ये हरभरा उत्पादन असं दाखवलेलं आहे बघूया याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत याच्यावर आधारित पहिला प्रश्न आहे शेजारील स्तंभाले कोणत्या प्रकारचा आहे तर आपल्याला दिसतंय की प्रत्येक स्तंभाची उंची या ठिकाणी शंभरावर स्थिरावलेली आहे म्हणजेच प्रत्येक स्तंभ या ठिकाणी शंभर केलेला आहे शंभराशी तुलना केलेली आहे आणि म्हणून हा जो स्तंभालेख आहे तो शतमान स्तंभालेख आहे असं आपल्याला म्हणता येईल जो प्रश्न त्याचं उत्तर आहे शतमान स्तंभालेख दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहूया दुसरा प्रश्न आहे अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे अजिताचं शेत या ठिकाणी दाखवलेलं आहे एकूण उत्पादन शंभर आणि त्यापैकी साठ म्हणजे तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे तर आपल्याला सांगता येईल की साठ टक्के आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल शेकडा साठ किंवा साठ टक्के ठीक आहे तिसरा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे यश आणि रवी यांपैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान आणि किती जास्त आहे रवी आणि यश तर यशचं आपण हरभरा उत्पादनाचा अभ्यास करूया आधी यशचं हरभरा उत्पादन जे पांढऱ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे ते किती आहे तर आपल्याला दिसतं की ते पन्नास आहे पन्नास शेकडा पन्नास इतका आहे च हरभरा उत्पादन हे शेकडा पन्नास आहे आणि रवीचं हरभरा उत्पादन हे शेकडा तीस आहे आपल्याला विचारलं की यश आणि रवी यांपैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान आणि कितीने जास्त आहे मग हे एक पन्नास आहे एक तीसने म्हणजे शेकडा वीसने ने जास्त कोणाचं आहे तर यशचं उत्पादन जास्त आहे शेकडा वीस नाही ठीक आहे आता चौथा प्रश्न बघूया आपण चौथा प्रश्न आहे तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे आता इथे जर निरीक्षण केलं आपण तुरीचं उत्पादन जे निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे सर्वात कमी उत्पादन कोणाचं आहे बघा अजिताचं साठ आहे त्यानंतर यशचं पन्नास टक्के आहे रवीचं सत्तर टक्के आहे सुधाचं मात्र चाळीस टक्के आहे म्हणजे सर्वात कमी कोणाचं आहे सुधाच सुधा पाचवा प्रश्न सुधाच्या तूर आणि हरभरा यांच्या उत्पादनाची शेकडेवारी किती आहे बघा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया सुधा सुधाचं हरभरा उत्पादन शेकडा किती आहे चाळीस टक्के आहे आणि उरलेलं म्हणजे एकूण साठ टक्के उत्पादन कोणाचं आहे तर हरभऱ्याचं आहे म्हणजे सुदाचं तुरीचं चा उत्पादन चाळीस टक्के आणि हरभऱ्याचं उत्पादन साठ टक्के आहे तर आपण या ठिकाणी लिहूया तूर तूर उत्पादन सुधाचं हे चाळीस टक्के आहे आणि हरभरा उत्पादन हे साठ टक्के आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण जर योग्य पद्धतीने शतमान स्तंभालेखाचा अर्थ जर लावला तर आपल्याला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सहजासहजी देता येतील थी। ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आता आपल्याला प्रत्यक्षात शतमान स्तंभालेख काढायचा आहे परसेंटेज बार डायग्रॅम काढायचे आहे यासाठी आपण एक प्रश्न विचारत घेऊया काही शाळांमधील दहावीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिलेली आहे ती माहिती शतमान स्तंभालेखाने आपल्याला दाखवायची आहे आता बघूया आता चार शाळा या ठिकाणी पहिली शाळा दुसरी शाळा तिसरी शाळा चौथी शाळा या चार शाळांमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करून विज्ञान शाखेकडे किती जणांना कल आहे आणि वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेकडे किती जणांचा कल आहे याच्या आकडेवारी आपल्याला इथं दिलेली दिसते अ पहिल्या शाळेमध्ये विज्ञान शाखेकडे नव्वद तर वाणिज्य शाखेकडे साठ जणांचा कल आहे म्हणजे दुसऱ्या शाळेमध्ये विज्ञान शाखेकडे साठ विद्यार्थी तर वाणिज्य शाखेकडे वीस विद्यार्थी गेलेले दिसतात तिसऱ्या शाळेमध्ये विज्ञान शाखेकडे पंचवीस टक्के पंचवीस विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेकडे पंचवीस असे विद्यार्थी त्यांचा कल आपल्याला दिसून येतो चौथ्या शाळेमध्ये विज्ञान शाखेकडे सोळा विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेकडे देखील सो वाणिज्य शाखेकडे चोवीस विद्यार्थी हे गेलेले दिसतात आता आपल्याला बघायचंय की हा ही जी माहिती आहे आपल्याला विज्ञान शाखेकडे जा गेलेले विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेकडे गेलेले विद्यार्थी यांचा आपल्याला माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवायचे आहे म्हणजे आपल्याला एकूण विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यांचे टोटल, टोटल या 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 थी थी तर काढावी लागेल आणि टोटल काढल्यानंतर त्यांचे पर्सेंटेज देखील काढावे लागेल यासाठी आपण पुढचा तक्ता एकूणचा करणार आहोत यामध्ये आपल्याला एकूण असं लिहिता येईल बघा पहिल्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती विद्यार्थी आहेत तर नव्वद अधिक साठ नव्वद अधिक साठ एकशे पन्नास विद्यार्थी आहेत दुसऱ्या शाखेमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये ऐंशी तिसऱ्या शाळेमध्ये पन्नास आणि चौथ्या शाळेमध्ये चाळीस विद्यार्थी आहेत पैकी आपण विज्ञान शाखेचं शतमान काढूया उरलेलं वाणिज्य शाखेचं शतमान आपोआप येणार आहे मी विज्ञान शाखेचं शतमान पहिल्यांदा काढूया पहिली शाळा लक्षात घेऊया पहिल्या शाळेत विज्ञान शाखेत किती टक्के विद्यार्थ्यांचा कल आहे तर एकशे पन्नास पैकी नव्वद आणि गुणिले शंभर पाचने भाग लावूया पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा तीनने भाग लावा तीस आले आणि तीस जुने साठ म्हणजे पहिल्या शाळेमध्ये या विज्ञान शाखेकडे साठ टक्के एवढे विद्यार्थी त्यांचा कल असलेला आपल्याला दिसून येतो तर दुसरी शाळा जी आहे दुसऱ्या शाळेमध्ये ऐंशी पैकी साठ विद्यार्थी हे विज्ञान शाखेकडे गेले आहेत म्हणजे त्याचे आपण शतमान काढूया ऐंशी पैकी साठ तर शंभराला किती आपण काढूया आता या ठिकाणी चारने भाग लावा चार दोन्ही आठ चार एके चार आणि चार पंच वीस दोन ने भाग लावा पाच पंधरा गुणिले पाच पंचाहत्तर म्हणजे दुसऱ्या शाळेमध्ये पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी विज्ञान शाखेकडे झुकलेले दिसतात किंवा त्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे आता तिसरी शाळा जी आहे तिसरी शाळा कि ज्यामध्ये एकूण पन्नास विद्यार्थ्यांपैकी पंचवीस विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल आहे आपल्याला दिसतंय की पन्नासपैकी पंचवीस म्हणजे अर्धे टक्के अर्धे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे म्हणजे पन्नास टक्के कल हा विज्ञान शाखेकडे असलेला आपल्याला दिसून येतो चौथ्या शाळेमध्ये एकूण चाळीस विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे आणि गुणिले शंभर आपण शेकडेवारीत काढूया उत्तर चार एके चार चारी चौक सोळा आणि चार गुण दहा चाळीस म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी की ज्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे असे आपल्याला दिसून येतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक दिलेल्या दोन बाबींमधील एका बाबीचं पर्सेंटेज काढायचं आहे दुसऱ्या बाबीचं म्हणजे इथं वाणिज्य शाखेचं पर्सेंटेज काढायची आवश्यकता हो नाही ते आपोआपच उदाहरणार्थ जर विज्ञान शाखेचं जर साठ टक्के असेल तर अर्थातच इथं चाळीस टक्के येणार आहे जर दुसऱ्या शाळेमध्ये पंच्याहत्तर टक्के विज्ञान शाखेकडे तर उरले पंचवीस टक्के वाणिज्य शाखेकडे तिसऱ्या शाळेमध्ये पन्नास टक्के विज्ञान शाखेकडे म्हणजेच पन्नास टक्के हे वाणिज्य शाखेकडे चौथ्यामध्ये चाळीस टक्के विज्ञान शाखा म्हणजेच साठ टक्के वाणिज्य शाखा असं आपल्याला सांगता येईल बघूया आपण हा पर्सेंटेज डायग्रॅम काढणार आहोत यासाठी आलेख पेपर आपल्याला दिलेला आहे आता आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला शतमान स्तंभाले करताना वाय अक्षावर फक्त शंभर एवढंच घ्यायचं की शंभर टक्केपर्यंत आपल्याला जायचं आहे एक्स अक्ष आता वाय अक्ष या ठिकाणी अक्ष दाखवला आपण ओरिजिन अर्थातच आरंभ हा शून्य आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त शंभर एवढा आकडा दाखवायचा आहे त्यामुळे इथं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर म्हणजे आपल्याला प्रमाण लिहिता येईल प्रमाण प्रमाण वाय अक्षावर एक सेंटीमीटर समान दहा टक्के असं लिहिता येईल एक सेंटीमीटर समान दहा टक्के आधी आपण शाळांची नावे लिहूया पहिली शाळा इथं पहिली शाळा त्यानंतर या स्तंभामध्ये दाखवणार आपण दुसरी शाळा इथं दाखवूया दुसरी त्यानंतर तिसरी शाळा इथं दाखवूया आणि पुढे आपण चौथी शाळा दाखवूया ठीक आहे आता ह्या पहिली दुसरी तिसरी चौथी काय आहे तर शाळा आहेत आणि आपण वाय अक्षावर काय दाखवलेलं आहे तर या शाळेमधले किती किती टक्के विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांची शेकडेवारी आहे विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांची शेकडेवारी विद्यार्थ्यांची शेकडेवारी आता आपण पहिल्या दहावीच्या पहिल्या शाळेतील एकूण आपल्याला दाखवायचे शतमान शंभर हे सर्व स्तंभ या ठिकाणी शंभर एवढ्या उंचीपर्यंत आपल्याला न्यायचे ते आपण लक्षात घेऊया आता आपल्याला या ठिकाणी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या दाखवायची आहे विज्ञान शाखेकडे किती टक्के विद्यार्थी यांचा कला आहे पहिल्यामध्ये साठ आपण साठ या ठिकाणी स्तंभ विभाजन करूया दुसऱ्यामध्ये पंचाहत्तर आपण पंच्याहत्तर म्हणजे सत्तरच्या पुढे पाच पाच रेषा या ठिकाणी विभाजन करूया तिसऱ्यामध्ये आपल्याला आणि चौथ्यामध्ये चाळीस टक्के विद्यार्थी विज्ञान शाखेकडे झुकलेले दिसतात अशा पद्धतीने आपण स्तंभाचं विभाजन तर केलेलं आहे आता आपण सूचीमध्ये दोन रंगांचा वापर करून आपण विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थी दाखवणार आहोत तर विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आपण या ठिकाणी दाखवूया आणि वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थी या ठिकाणी दाखवूया आता अर्थातच दोघांनाही वेगवेगळ्या रंगाने आपल्याला दाखवायचं आहे त्यामुळं विज्ञान शाखेकडे ज्यांचा कल आहे त्या विद्यार्थ्यांना आपण निळ्या रंगामध्ये दाखवणार आहात आणि मग ते आपण रंगवूया आता आपण वाणिज्य शाखेतल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या रंगाने म्हणजे पिवळ्या रंगाने रंगवणार आहोत त्यांचा स्तंभ जो आहे तो पिवळ्या रंगाने दाखवायचा आहे तो आपण या ठिकाणी दाखवणार आहोत पुढील भाग आताच आपण आतापर्यंत शतमान स्तंभालेख म्हणजे काय त्याच्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे पाहिली एका शतमान स्तंभालेखाचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याचप्रमाणे शतमान स्तंभालेख काढायचा कसा हे पाहिलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी सराव संच अकरा पॉईंट तीन हा व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे आणि काही शंका असल्यास तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना नक्की विचारा धन्यवाद